आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत राष्ट्रपती म्हणून त्यांचा ओडिशा राज्यातील हा पहिलाच दौरा असणार आहे त्या आज पुरी इथल्या श्री जगन्नाथ मंदिरात भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा करतील या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पंचवीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात येणार आहे दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आज नागपूर जिल्ह्यातील पाचशे एकोणसत्तर विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं असून या ग्रामसभेमध्ये प्रारुप मतदार यादीचं वाचन केलं जाणार आहे मतदारांनी दावे आणि हरकती दाखल करीत मतदार यादी, यादी, यादी अचूक होण्यास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची काल रात्री आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत आणि त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांचा जामीन अर्ज काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयानं मंजूर केल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं भारतीय मुष्टियुद्धपटू लवलीना बोरगोहेन अल्फिया पठाण मीनाक्षी आणि परवीन यांनी जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरू असलेल्या आशियाई एलिट मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा सा सात गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळला जाईल या सामन्यातील विजेत्यासोबत रविवारी मेलबर्न इथं पाकिस्तानचा अंतिम मुकाबला होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार